नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं। प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो। ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणाला तरी मिळते, ह्याचं एक ठसठसणारं दुःख तो कायम जवळ बागून असतो। आणि त्याही पेक्षा कुचंबना अशी की हे कुठं बोलता येत नाही। अपत्याला वाढवताना प्रत्येक स्त्री काही प्रमाणात आपल्या नवऱ्याची आई होत असावी। पहिलं मूल होण्यापूर्वी ती केवळ प्रेयसी असते। कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचाही अपत्यासारखा सांभाळ करते हे कोणत्याही पुरुषाला कळायचं नाही। स्त्री जेव्हा जेव्हा संघर्षासाठी उभी असते तेव्हा तेव्हा ती भले पत्नी असेल, पण जेव्हा जेव्हा ती क्षमा करते ते नातं आईचंच असतं। जे घडतं ते चांगल्यासाठीच, फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं। अंधार पडायला लागला की समजावं आपली वाटचाल लख प्रकाशाकडे होत आहे। स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते। प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे। आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे। वाजला तर एकदम जोरात, नाही वाजला तरी जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे। आपल्या मागे होणाऱ्या आपली चर्चा आणि आपली बदनामी हीच आपली खरी प्रगती आहे। आनंदी राहण्याचा सरळ साधा एकच उपाय आहे, अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नको। जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही। घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो। म्हणूनच शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना तोडू नका। कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। जग काय म्हणेल या भीतीने जगत असाल तर तुमच्या मरणाला सुद्धा अर्थ नाही। धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो। जरा आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये आप्तेष्टांमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि रोज असे नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, धन्यवाद।